भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी पनवेलमध्ये जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात रुग्णांना जयपूर फूट तसेच श्रवणयंत्र वाटप करण्यात आलं. शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, कामगार नेते रवी नाईक, पनवेल शहर चिटणीस अमरीश मोकल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एम पल्ले, डॉक्टर प्रतीक म्हात्रे, डॉक्टर सचिन दादव, डॉक्टर संतोष आगलावे, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी, साधू वासवानी मिशनचे डॉक्टर मिलिंद जाधव, डॉक्टर तुशील ढगे, डॉक्टर सलील जैन व टीम तसे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं पनवेलचे सन्माननीय आमदार श्री प्रशांतदा ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसानिमित्त आज मार्केट यार्ड पनवेल इथं कृत्रिम हातपाय बसवणे जयपूर फूट बसवण्याचा आज इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रायगड जिल्ह्यातून साधारण 101 रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. काही रुग्ण सांगली ठाणे इथून देखील आलेले आहेत. त्यांनासुद्धा आम्ही आज मोफत जे हात किंवा पाय विक्रीम आहेत ते बसवण्याचं काम चालू आहे. आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान आहे आणि सगळे आनंदी दिसत आहेत की त्यांना जी एक आपल्या शरीरातला भाग गेला आहे तो आज परत मिळेल ह्या अपेक्षेने सगळे लोक आलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे. त्याच्यात श्री प्रशांतदा ठाकूर, सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचं छोट्या छोट्या गोष्टींवर खूप लक्ष असतं आणि प्रत्येक पेशंटला इथं चांगली वागणूक दिली जाते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.